अमानुषपणे मारहाण केली. गावभर त्यांची नग्न दिंड काढण्यात आली आणि या अमानवीय कृत्याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी तीव्र आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतलेला आहे. यामध्ये जे कुटुंब त्या ठिकाणी पीडित आहे या कुटुंबांना शासनाने पूर्ण संरक्षण द्यावं, त्याचप्रमाणे त्यांना 5-5 एकर जमिनीचं वाटप करावं आणि प्रत्येकी किमान 15 लाख रुपये सानुग्रह अनुदान समाज कल्याणच्या वतीनं राज्य शासनाने देण्यात यावं या मागणीसाठी आज पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. यामध्ये मातंग समाजावरती वारंवार या वर्षामध्ये जास्त अन्य अत्याचाराच्या घटना होत आहेत आणि सरकारनं याचा गांभीर्याने विचार करावा आणि अशा पद्धतीनं जे निष्कृत्य करणारे लोक आहेत, जातीवादी लोक आहेत, मनुवादी लोक आहेत, याचा पायबंद शासनाने करावा, अन्यथा सरकारला अशा घटनांची किंमत लवकर मोजावी लागेल.